सर्वदूर पसरलेला कोकणी माणूस श्री गणेश चतुर्थी एप्रिल मे महिन्याच्या हंगामी सुट्टीबरोबरच सालाबादप्रमाणे आंगणेवाडीला दाखल होतो. लाखो भक्तांच्या महासागरात आंगणेवाडी यात्रेच्या निमित्तानं कोकणी माणसाच्या भक्ती आणि विराट शक्तीचं प्रकट रूप पाहायला मिळतं. भक्तांच्या नवसाला पावणारी हाकेला धावणारी आंगणेवाडी यात्रेची तारीख प्रसिद्ध होताच सर्वदूर पसरलेल्या कोकणी माणसाच्या विशेष करून मुंबईस्थित चाकरमानींच्या नजरा गावच्या दिशेनं वळतात. भराडी मातेच्या अगाध महिमेवर श्रद्धा असलेला भाविक जसं जमेल तसा आंगणेवाडीत दाखल होतो. कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून देणारी ही यात्रा वर्षानुवर्ष विराट रूप घेत आहे. राजकीय नेते, सेलिब्रिटीज, उद्योजक यांच्यासह लाखो भाविकांच्या महापुरात संपन्न होणाऱ्या यात्रोत्सवाकडे राज्यभराच्या नजरा लागलेल्या असतात. आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडीच्या वार्षिक यात्रोत्सवाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक हा वाढतच असतो. मसुरे गावातील आंगणेवाडी या छोट्याशा भरडावर सजीव पाषाणरूपी दृष्टांतित झाली. भरडावर सापडली म्हणून या देवीला भराडी देवी या नावानं श्रद्धावान भाविक संबोधतात. इतर यात्रा या तिथी वारानुसार होतात, मात्र श्रीदेवी भराडीची यात्रा ही देवीच्या कौलावरच ठरवली जाते. एकदा यात्रेचा दिवस ठरला की त्यात कोणताही बदल होत नाही. दरवर्षी यात्रेत लाखोच्या संख्येनं भाविकांची गर्दी वाढतच असते, मात्र या वाढत्या गर्दीमध्ये सुद्धा देवीचं दर्शन शिस्तबद्ध रीतीनं आणि मनोभावे घडवण्याचं काम आंगणे कुटुंबीय आणि गावातले कार्यकर्ते अत्यंत नियोजनबद्ध कौशल्यानं आणि शिस्तबद्धपणे सांभाळत असतात. कोणताही गोंधळ अथवा अनुचित प्रकार तिथं घडू देत नाहीत. देवीच्या महात्म्यावरच हे सारं शक्य होतं. भाविकांना दर्शन सुलभतेनं आणि लवकर होण्यासाठी दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात. गर्दी होऊ नये यासाठी नियोजन पद्धतीनं रांगांची रचना करण्यात आली आहे. उड्डाणपूल उभारून मंदिराकडचा मार्ग मोकळा ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात होणारी वाढती गर्दी दूर करण्यासाठी यावर्षी मंदिराबाहेरून म्हणजे शाळेच्या मागच्या बाजूनं मालवणकडे जाणारा रस्ता करण्यात आला आहे. मंदिर परिसर जास्तीत जास्त मोकळा ठेवण्यासाठी स्थानिक आंगणे कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. स्थानिक आणि मुंबई आंगणे कुटुंबीय मंडळ भाविकांना सुलभतेनं दर्शन आणि जास्तीत जास्त दर्शन कसं होईल यासाठी प्रतिवर्षी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. वाढत्या गर्दीच्या उच्चांकावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी 6 टॉवर CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. साध्या वेशातील पोलिसांबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला होमगार्ड आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते मेहनत घेतात. फायर ब्रिगेड गाड्या, महसूल विभाग, आरोग्य सुविधा, ST प्रशासन आदी भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. रणरणत्या उन्हापासून जास्तीत जास्त भाविकांना सावली मिळण्यासाठी मंडपाची व्यवस्था देखील केली जाते. याखेरीज सरबताची मोफत व्यवस्था पुरवली जाते. आंगणेवाडीतले ग्रामस्थ अगदी नम्रतेनं भाविकांची सेवा सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करत असतात. ग्रामस्थांमधील स्नेह वृद्धिंगत करून ते अबाधित जोपासण्याचा आणि आपल्या संस्कृतीचं जतन केलं असल्याचं जिवंत उदाहरण या आंगणे कुटुंबियांच्या एकजुटीवरून आढळून येतं. या ग्रामस्थांच्या आदरातिथ्याची एक भारावून टाकण्याची परंपरा आहे. यात्रेसाठी कुठूनही येणाऱ्या भाविक स्त्री पुरुषांमध्ये बहुतांशी आंगणेंच्या कोणत्या घराशी नातं नसलेले असतात, पण दरवर्षी ते येतात. ठराविक घरांमध्ये राहतात. जेवणखाण, आंघोळ सारं अगदी घरच्यासारखंच. रात्री महाप्रसादानंतर प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी शेकडो भाविक महाप्रसाद घेतात. त्यात कुणी अनोळखी, परका असा भेदभाव केला जात नाही. सारे आपले कुटुंबातील असेच वावरत असतात. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे व कृषी प्रदर्शनास येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सव तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण, अधिकारी कर्मचारी वृंद.
आई भराडी मातेच्या दर्शनास आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास येणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आंगणेवाडी 27 जानेवारी. शिवसेना जिल्हा सिंधुदुर्ग. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. शुभेच्छुक येशुकृपा कन्स्ट्रक्शन, आपल्या घराची स्वप्नपूर्ती करा आपल्या सेवेसाठी येशुकृपा कन्स्ट्रक्शन. आमची वैशिष्ट्ये: घराची बांधणी आपल्या गरजेनुसार, वेळेत बांधकाम करून देण्याची हमी, भूकंपरोधक बांधकाम, वाजवी दरात बांधकाम करून देऊ, पोईप मसुरे आणि चिंधर इथं बांधकाम पूर्ण, आनंदी ग्राहक, करा आपल्या गरजेनुसार घराचं आणि बंगल्याचं स्वप्न पूर्ण. संपर्क येशुकृपा कन्स्ट्रक्शन. मोबाईल नंबर 9942 83 42 90, संतोष 9420 30 84 06. कोकणातल्या अनेक जत्रा आम्ही जवळून पाहिल्या, परंतु जत्रेसाठी येणाऱ्या कोणत्याही अपरिचित व्यक्तीचं एवढं आदरातिथ्य करण्याची अनोखी परंपरा ही आंगणेवाडीतच आहे. यात्रेसाठी येणाऱ्या अनोळखी व्यक्तीबद्दल इतकं निर्मळ आणि विश्वसनीय ममत्व हे आंगणेवाडीतच पाहायला मिळतं. त्यामुळे आलेला माणूस या ममत्वाला भारावून जातो आणि साहजिकच मातेच्या दर्शनाच्या ओढीनं दरवर्षी आपल्या मित्रमंडळींसह यात्रेत ओढला जातो. त्यामुळे प्रतिवर्षी यात्रेत भाविकांचा वाढता उच्चांक असतो. आंगणेवाडी गावामध्ये सुमारे 150 घरं असून 500 लोकवस्ती स्थानिक आहे आणि मुंबईकर वर्ग 500 वर आहे, परंतु त्यामधली एकही व्यक्ती मद्यपान करत नाही. व्यसन स्पर्श झाल्यामुळे देवीचा कोप होईल या दृढ भावनेनं आणि श्रद्धेनं आंगणेवाडीतील परदेशस्थ ग्रामस्थही मद्याला स्पर्श करत नाहीत. कोणताही कार्यक्रम, भजन, कीर्तन, सत्यनारायणाच्या पूजा इत्यादी कार्यक्रम इथं कुणाच्या घरात होत नाहीत. केवळ गणेश चतुर्थीच्या वेळी गणपती उत्सव घरात केला जातो. या व्यतिरिक्त सारे कार्यक्रम श्रीदेवी भराडीच्या मंदिरातच केले जातात. किंबहुना रोज सायंकाळी नित्य नेमानं देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक घरातील पुरुष मंडळी एकत्र येत असतात. आठवड्याच्या दर मंगळवारी भजनाचे कार्यक्रम नित्य नेमानं होत असतात. यावरून या गावातील एकता, समता आणि परस्परातील सामंजस्याचा एक आदर्शदायी नमुना अनुभवायला येतो. या गावाचा आदर्श जिल्ह्यातल्या गावांनी जोपासणं गरजेचं होईल. नवसाला पावणारी देवीची ख्याती आहे, मात्र कोंबड्या बकऱ्यांच्या बळीचे नवस यात्रेमध्ये आढळत नाहीत. देवीची ओटी भरताना किंवा दर्शन घेताना नवस केला जातो. आपण मनोमन केलेल्या नवसाला देवी पावते हा लाखो भाविकांचा अनुभव आहे. श्री भराडी देवीला कुठूनही हाक मारली तरी ती हाकेला पावते अशी दृढ श्रद्धा भाविकांची आजसुद्धा कायम आहे. हे नवस पुढीलप्रमाणे असतात: सोन्या चांदीच्या नाण्यांसह ओटी भरणं अथवा पेढ्यांचा नैवेद्य, साडी चोळी, नारळाचं तोरण. ज्यांचा नवस असेल त्यांच्या वजनाएवढे नारळ, साखर, गुळ, तांबे यांची तुलाभार करून देवीला वाहणे. तुलाभार हा आगळा वेगळा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. तुलाभार हा नवस केवळ यात्रोत्सवातच फेडला जातो. दिवसभर उपास करून रात्री देवीचा देण्यात येणारा महाप्रसादाचा एक कण जरी मिळाला तरी उपास धरल्याचं सार्थक झाल्याची भावना मनी बाळगून उपवास सोडला जातो. मात्र वाढत्या गर्दीचा उच्चांक आणि महाप्रसाद उडवताना होणारी भाविकांची चेंगराचेंगरी यामुळे गेल्या काही वर्षापासून ही प्रथा बंद करण्यात आली आहे. राज्यातून येणाऱ्या सर्व भाविकांना देवीच्या महाप्रसादाचा लाभ मिळावा यासाठी आंगणेवाडीतील प्रत्येक कुटुंबाच्या घरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचं देवीच्या कौलानेच ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे महाप्रसाद उडवताना तो पदरात पाडण्यासाठी होणारी चेंगराचेंगरी कमी झाली आहे.
महाप्रसाद सर्वांना मिळण्याचा हा निर्णयसुद्धा देवीच्या कौलानेच झालाय, त्यामुळे श्रद्धाळू भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता आला. फक्त भाजप मना मना फक्त भाजप. भारतीय जनता पार्टी, संकल्प स्वच्छ भारत सशक्त भारत, एक पाऊल प्लास्टिक मुक्तीकडे. आयोजक अतुल काळसेकर, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग, संचालक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सदस्य नियोजन समिती सिंधुदुर्ग. सहर्ष स्वागत आई भराडी देवीच्या कृपाशीर्वादानं आणि माननीय नामदार श्रीयुत विनोदजी तावडे यांच्या प्रेरणेनं मोफत चष्मा वाटप आणि मधुमेह तपासणी शिबिर, तसंच 50,000 कापडी पिशव्यांचं वाटप. सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर, आपत्ती व्यवस्थापन ते साहसी पर्यटन. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक लक्ष्मी कृपा हॉलिडे होम्स, प्रोप्रायटर निलेश शेखर कांबळी. एसी नॉन एसी रूम्स उपलब्ध. मालवणी पद्धतीच्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची, तसंच चहा कॉफी कोल्ड्रिंक आणि नाश्त्याची उत्तम सोय. प्रोप्रायटर निलेश शेखर कांबळी. संपर्क मोबाईल क्रमांक 94039 49 69, दूरध्वनी क्रमांक 023-62-246-471. आमचा पत्ता मुक्काम पोस्ट चिंदर, सडेवाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. श्रीदेवी भराडी आंगणेवाडी यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व डायरेक्ट शूटिंग बॉल असोसिएशन, माननीय खासदार विनायक राऊत चषक स्पर्धा, राज्यस्तरीय भव्य शूटिंग बॉल स्पर्धा. निमंत्रितांसाठी सायंकाळी 4 वाजता स्थळ कैलासवासी आप्पाजी आंगणे गॅलरी आंगणेवाडी. श्री संजय कदम अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शूटिंग बॉल. डोंबिवली इथल्या केमिकल्स इंडस्ट्रीज मध्ये यशस्वी भरारीनंतर सौ संजीवनी विजय शिर्के या महिला उद्योजकेनं मालवण तारकर्ली इथं MTDC मान्यता प्राप्त ग्रँड व्हिस्टा लक्झरी बीच रिसॉर्ट उभारलंय. पर्यटकांच्या निखळ सेवेसाठी, अस्सल पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मालवण तारकर्ली इथं 1 एकर परिसरात सी फेस नजरेसमोर ठेवत हे रिसॉर्ट पर्यटकांना गेली 4 वर्ष सुविधा पुरवत आहे. डिलक्स 8 रूम्स, फेसाळणाऱ्या समुद्राची गाज ऐकत मनाचा थकवा घालवण्यासाठी गार्डन, बालचमूच्या मनोरंजनासाठी किड्स प्ले झोन, मालवणी घरगुती खाद्यपदार्थांसोबत विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद देणारं रेस्टॉरंट, चारचाकी गाड्यांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित पार्किंग पॉईंट, 24 तास वीज आणि पाणी पुरवठा, AC नॉन AC डिलक्स रूम्स, अशा विविध सोयींनी युक्त लक्झरी बीच रिसॉर्ट ग्रँड व्हिस्टा. शांततामय निसर्गरम्य परिसरात आपल्या कुटुंबासमवेत आनंद लुटण्याचं एकमेव ठिकाण. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सौ संजीवनी शिर्के पर्यटकांशी थेट संवाद साधतात. कुटुंबासह पर्यटनाचा आनंद लुटण्याचं सुरक्षित आणि हक्काचं ठिकाण हॉटेल ग्रँड व्हिस्टा, MTDC मान्यता प्राप्त, 4 वर्षांची सेवा बजावणारं हॉटेल ग्रँड व्हिस्टा. स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, वॉटर राईड, बीचेस, किल्ले, मंदिरं, बोटिंग आदी सोयी उपलब्ध. संपर्क हॉटेल ग्रँड व्हिस्टा तारकर्ली, लक्झरी बीच रिसॉर्ट वायरी बांध तारकर्ली. दूरध्वनी क्रमांक 023-65-25-30-05, मोबाईल क्रमांक 96-19-17-68-61. आमची वेबसाईट www.grandvistatarkarli.com.
ही यात्रा म्हणजे एक पवित्र धार्मिक उत्सव असतो. या पावित्र्याला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचवणारे कृत्य करणाऱ्याला वर्षभरात कठोर शिक्षा पोहोचतेच. त्यामुळे चोऱ्या, दरोडे अथवा कोणतेही भांडण तंटे या यात्रेमध्ये होत नाहीत. यात्रेतील एखाद्याची हरवलेली वस्तू जरी चुकून यात्रेतून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ती वस्तू मातेच्या चरणावर ठेवेपर्यंत स्वस्थता लाभत नाही. प्रत्येक मनोवृत्तीच्या माणसाला तिथं श्रद्धेनं आणि निश्चित प्रेमानं वागायला हवं. तसं न वागल्यास जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव या उक्तीप्रमाणे शासन मिळतं. आणि या अभयतेमुळे मोठमोठे व्यापारी आणि लाखो भाविक या यात्रेकडे आकर्षिले जातात. भराडी माता ही जेवढी श्रद्धाळू, शांत आणि प्रेमळ आहे तेवढीच ती दुष्कृत्य करणाऱ्यांच्या बाबतीत कठोर, तप्त आणि क्रोधी होते असा अनुभव आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा उठवून कुणीही अनुचित प्रकार करण्यास धजत नाही हा आजवरचा अनुभव आहे. आणि म्हणूनच लाखो भाविकांना सुरक्षितता देण्यासाठी पोलीस यंत्रणासुद्धा जास्त जागरूक असते. श्री भराडी देवीचं पुरातन मंदिर कौलारू होतं. आता बांधण्यात आलेलं हे मंदिर वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. राजस्थानी कलाकार तिथले संगमरवरी दगड आणून गेली 10 वर्ष मंदिराचं कलाकुसरीचं आणि कलात्मक काम करत आहेत. पहिल्या टप्प्यात गाभारा आणि कळसाचं काम पूर्ण झालं तर दुसऱ्या टप्प्यात सभामंडपाचं काम झालं. मंदिराचं वैशिष्ट्यपूर्ण काम आता जवळपास पूर्णत्वास आलं असून फिनिशिंग बाकी आहे. राजस्थानी कलाकुसरीनं नटलेलं मंदिर म्हणजे आदर्श कलेचा नमुनाच आहे. या यात्रेत मेवा मिठाईच्या दुकानाबरोबरच प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार होतो. भांडी, विविध उपयोगी हत्यारं, शेतीकामासाठी वापरण्यात येणारी अवजारं, चटई, चादरी, तयार कपडे, खेळणी, कोल्हापुरी चप्पल, प्लॅस्टिकची भांडी, काचेच्या विविध वस्तू, चिनी मातीची भांडी, मूर्ती, हस्तकलेचे विविध नमुने या साऱ्या गोष्टींचा वापर या यात्रेत अगदी शिस्तबद्ध पाहायला मिळतो. याखेरीज लहान मुलांसाठी विविध खेळणी ही सुद्धा पाहायला मिळतात. यात्रेसाठी केवळ कोकणातीलच नव्हे तर बेळगाव, कोल्हापूर, गोव्याचे व्यापारीसुद्धा दुकानं थाटतात. केवळ एका दिवसात या व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. सुरेश बिर्जे, जीवनाधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगोळी, अनाथ सेवाश्रम, मुक्काम पोस्ट माड्याची वाडी, रायवाडी, कुडाळ. संपर्क 023-62-22-28-97. मोबाईल नंबर 94-22-05-48-97. आंगणेवाडी यात्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक फ्युचरिस्टिक बजाज. संपर्क फ्युचरिस्टिक बजाज, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, सिंधुदुर्ग. दूरध्वनी क्रमांक 023-62-22-17-68 किंवा 22-19-94. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री शशिकांत गोविंद पाटकर, माजी नगरसेवक. सौ शुभदा शशिकांत पाटकर, माजी नगरसेविका. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित यावर्षी भराडी मातेचा जत्रोत्सव सोबत भव्य जिल्हा कृषी महोत्सव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग आयोजित सिंधू सरस, जिल्हास्तरीय बचत गटांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन, प्रदर्शनाची वैशिष्ट्ये कोकणी मेवा दालन, शेतीमध्ये प्लास्टिकचा वापर, थेट पणन विषयी माहिती,
शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल, जलयुक्त शिवार अभियानाचे जिल्ह्यातील योगदान व यशस्वीता, नियंत्रित शेतीचे व्यवस्थापन, शेतीमालाचे क्लीनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग व ब्रँडिंग, शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योग व निर्यात, हायड्रोफोनिक्स व मुरघास विषयी माहिती, शीत साखळी विषयी माहिती, लघु उद्योजकांना मार्गदर्शन, स्टॉल बुकिंग संपर्क 94-23-93-58-46, दिनांक 25-29 जानेवारी 2018, स्थळ आंगणेवाडी भराडी देवी मंदिर चत्रा परिसर, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। स्वागतोत्सुक SP सामंत, श्री सृष्टी, माझं घर, माझी माणसं, माझं कोकण, सुनियोजित NA प्लॉट्स, मुंबई गोवा महामार्गापासून 1 किलोमीटर अंतरावर, कसाल मालवण राज्य मार्गालगत कसाल, तालुका कुडाळ, ओरोस येथे NA प्लॉट्स उपलब्ध। मोबाईल नंबर 94-22-05-49-23। श्रीदेवी भराडी हे स्वयंभू देवस्थान असून आंगणे कुटुंबियांबरोबरच महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे। इथला सर्व कारभार भराडी देवीच्या कृपेनं, आशीर्वादानं आणि तिच्याच सल्ल्यानं पारंपरिक पद्धतीनं चालत आहे। यात कोणीही मानापमान मानत नाही। जे देवीसाठी येतं ते देवीसाठीच वापरलं जातं। सर्व कारभार हा देवीच्या सल्ल्यानंच केला जातो। यात्रेचा दिवस ठरला की आंगणेवाडीतील प्रत्येक कुटुंब आपापल्या पद्धतीनं जत्रेच्या उत्सवाच्या तयारीला लागतो। आंगणेवाडीतील ग्रामविकास मंडळ, मुंबई तसंच ग्रामसमितीचे कार्यकर्ते भाविकांना समाधानपूर्वक दर्शन मिळवून देण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत असतात। प्रतिवर्षीचा वाढता गर्दीचा उच्चांक गृहीत धरून दर्शन आणि व्यवस्था सुलभतेनं आणि सहज होईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो। सारं काही आई भराडीच्या कृपेनं सहज पार पडतं। दरवर्षी येणाऱ्या समस्या पुढच्या वर्षीच्या यात्रेत टाळण्यासाठी हे मंडळ प्रयत्न करत असतं। एक दिलानं आणि एक विचारानं आंगणेवाडी कुटुंबीय एवढ्याशा छोट्याशा गावात संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो भाविक पाहुण्यांच्या स्वागतासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहतात। आरोग्य सुविधा, मोफत सरबत व्यवस्था या सोयीसुद्धा भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात। देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा ओटी भरण्याचं साहित्य, प्रसाद अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स लागलेले असतात। अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं भाविकांना देवीचं दर्शन घ्यायला मिळतं। पहिल्या दिवशी इथला स्थानिक कुणीही दर्शन घेण्याची घाई करत नाही। लांबून आलेल्या भाविकांना पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत देवीच्या दर्शनासाठी दिवस दिलेला असतो। येथील स्थानिकांचा दुसऱ्या दिवशी म्हणजे मोड जत्रेदिवशी दर्शन घेणं, नवस ओट्या भरणं आदी कार्यक्रम चालू असतो। दरवर्षी 1.5 दिवसाची होणारी जत्रा वाढत्या भाविकांच्या गर्दीमुळे दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बाहेरच्या भाविकांच्या रांगात चालू असतात। यात्रेदिवशी वाडीतील कोणाच्याही घरी गेलात तर तो आपला पाहुणा या नात्यानं त्याचं आदरातिथ्य होतं। त्याला जेवणही दिलं जातं। तिथं ओळखीचा प्रश्नच उद्भवत नाही। प्रत्येक घरातून या दिवशी किमान 500 माणसं जेवत असतात। या दिवशी महाप्रसाद झाल्याशिवाय कोणीही जेवण करत नाहीत। यात्रेदिवशी सकाळपासूनच चालू असलेलं दर्शन रात्री 10 वाजता बंद केलं जातं आणि मंदिराची साफसफाई झाल्यानंतर देवळात महाप्रसाद होतो। त्यानंतर प्रत्येक घरातील एक सुवासिनी महाप्रसादाची ताटं घेऊन मंदिराकडे येते। प्रत्येक घरातून आलेला प्रसाद आणि मंदिरातून आलेला प्रसाद एकत्र करून महाप्रसादाची ताटं पुन्हा पाठवण्यात येतात। हा महाप्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची खूप गर्दी झालेली असते। सुवासिनी प्रसाद घेऊन जात असताना भाविकांना मिळवण्यासाठी तो हवेत उडवत असत। मात्र गेली काही वर्ष ही प्रथा बंद करण्यात आली आहे। हा प्रसाद प्रत्येकाला आंगणेवाडीतील ग्रामस्थांच्या घरीच घेण्याचा लाभ मिळणार आहे। दुसऱ्या दिवशी मोड जत्रा सुरू होते।
मोड जत्रा म्हणजे आलेले व्यापारी आपले तंबू मोडून आपापल्या गावी एका दिवसात 4 महिन्याची शिदोरी घेऊन परततात. या दिवशी आंगणेवाडीकर ओटी भरून देवीचं दर्शन घ्यायला आणि नवस फेडायला सुरुवात करतात. दुसऱ्या दिवशी रात्री सर्वांचं दर्शन आटोपल्यावर पारंपरिक पद्धतीनं ब्राह्मणांकरवी विधीपूर्वक देवीच्या यात्रेची सांगता होते. यात्रेच्या 3र्या दिवशी पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम असतो. मिरजचे गोंधळी आपला गोंधळ देवीकडे घालतात. 5व्या दिवशी मुंबईकर ग्रामस्थ मंडळींचं नाटक होऊन यात्रा उत्सवाची सांगता केली जाते. यात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवले जातात. देवीच्या यात्रेनिमित्त श्रीदेवी भराडी चरणी विनम्र अभिवादन.